आज आपण ह्या छोट्या राहिलेल्या पट्ट्यांपासून एक बॅग कशी बनवायची ते बघूया. आणि ह्याचं माप आहे 2 इंच बाय 14 इंच. तुम्ही लहान मोठ्या साईजच्या अशा राहिलेल्या एकाच मापाच्या पट्ट्या घेऊ शकता, पण ह्या मी 5 पट्ट्या घेतल्या आहेत. ह्या 2 सारख्या आहेत आणि ह्या वेगवेगळ्या आहेत, त्या मी 2 मध्येच ठेवल्या आहेत. आता हे कपड्याची सरळ बाजू आहे, ती एकमेकांना ह्या जोडून घ्यायच्या. ही अशी इथे शिवायचं, शिवून झाल्यानंतर ही अशी ओपन करायची, ही अशी ठेवायची, ही शिवून घ्यायची, ही असं पुढे पुढे हे ह्या पट्ट्या एकमेकांना जोडून घ्यायच्या. आता हे मी पट्ट्या एकमेकांना जोडून घेतल्या. आता जोडून झाल्यानंतर 2 2 इंचावर मार्क करायचं आहे. हे असं अशी पट्टी घेतली आणि ते 2 2 इंचावर मार्क केलं. इथे 12 आले, 14 साठी थोडीशी मागे पुढे हा कपडा होतोय, तर मी 12 पर्यंत हा 1 2 3 4 5 आणि 6 पट्ट्या कट करून घेते 2 2 इंचाच्या. इथे तुम्ही बघू शकता हे मी असं मार्क करून ठेवलंय 2 2 इंचावर आणि त्या मार्किंगवर ह्या पट्ट्या अशा कट करायच्या. अशा इथे मी ह्या सगळ्या पट्ट्या अशा कट करून घेतल्या आणि ती झाल्यानंतर ही एक्स्ट्रा छोटीशी पट्टी राहिली ती साईडला करते. आता 1 2 3 4 5 आणि 6 पट्ट्या आपल्या अशा तयार झाल्या. आता ह्या एकमेकांना अशा जोडायच्या. ही इथे खाली येईल, इथे ही शिलाई आणि ही शिलाई ही एकत्र येईल. असं हे असं घ्यायचं, एवढं खाली एक हे खाली घेतलंय आणि हे जोडून घ्यायचं. आता हे जोडलं गेल्यानंतर हा पीस घ्यायचा, हा ह्याच्या खाली ठेवायचा असा. आणि हे आणि हे एकमेकांना जोडलं जाईल हे असं ठेवायचं आणि इथून शिवून घ्यायचं. आता ही जोडली गेल्यानंतर ही पट्टी ही अशी घ्यायची, ही इथे ठेवायची खाली, पण ही आणि ही हे एकत्र जोडलं जाईल हे असं ठेवायचं आणि हे जोडून घ्यायचं. अशा ह्या दोन्ही पट्ट्या राहिलेल्या जोडायच्या. आता हा पीस असा तयार झाला, मी त्याच्यावर इस्त्री करून घेतली आणि हे झाल्यानंतर इथे इथे ह्या कॉर्नरला ही अशी पट्टी सरळ ठेवली आहे आणि ही सरळ एक ओळ आखून घ्यायची अशी सरळ ही ओळ आखून घेतली. त्याच्यावर इथून हे कट करायचं जशी आपण जसं आपण मार्क केलं होतं. हे असं कट करून घ्यायचं. आता इथे हे कट करून झाल्यानंतर हा पीस असा उचलायचा आणि इथे आणून ठेवायचा. तर ह्याच्या खाली बरोबर हे असं इथे जोडून घ्यायचं. हे एक सोडलंय, वरचा भाग सोडलाय, हा भाग इथे या ही जी शिलाई आहे तिथे हे ठेवायचं असं आणि इथे जोडून घ्यायचं. हे इथे शिवून घेतलं, त्याच्यानंतर हा असा भाग तयार होईल, छानशी पट्टी. आता हा असा छानसा पीस आपला तयार झालाय. ते झाल्यानंतर हा हे इथून हे वरची जी पट्टी आहे एक्स्ट्रा ही कट करायची, तशीच इथे सुद्धा. तर इथे हा असा एक पीस तयार झाला. 14 इंच बाय 2 इंचाच्या पट्ट्या घेतल्या तर हा एवढा पीस आपला तयार होतो. तशा तुम्ही छोट्या मोठ्या पट्ट्या घेऊन असा हा पीस तयार करू शकता, म्हणजे छोट्या पट्ट्यांचा सुद्धा उपयोग होईल. आणि ही अशी रंगीबेरंगी कपड्यांपासून बनवलेली एखादी पर्स दिसायला सुद्धा खूप छान दिसेल. आता इथून मी त्याचे मधून 2 भाग करते, असे 2 पीस तयार करून घेतले. असे हे दोन्ही पीस छान इस्त्री करून घेतलेत.
आणि त्याच्यानंतर ही रबर शीट आहे, छोटे छोटे जेव्हा पीस असे राहतात तेव्हा हे असे तुम्ही त्याच्या मागे जोडून घेऊ शकता. आता मी ही रबर शीट जोडून घेतली. इथे जर तुमच्याकडे रबर शीट नसेल तर कॅनव्हास मिळतो जाडा, तो कपडे जिथे शिलाईचं सामान मिळतं तिथे तुम्हाला कोणत्याही दुकानात मिळू शकतो, तर तो कॅनव्हास सुद्धा तुम्ही इस्त्री करून जोडू शकता जर तुम्हाला रबर शीट मिळत नसेल तर, आणि अशा छान छान पर्स करू शकता. हे दोन मी कॉटनचेच फॅब्रिकचे पीस घेतलेत, शर्ट पीस होता त्याचे हे दोन तुकडे घेतलेत, आणि ह्याचं मी तुम्हाला माप सांगते. त्याप्रमाणे तुम्ही छोट्या मोठ्या साईजच्या अशा पर्स बनवू शकता. इथे 4.5 इंच आहे आणि इथे 6 इंच आहे. 6 इंचाची झिपर घेतली, झिपची सरळ बाजू ही कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवायची आणि त्याच्या मागे ही सरळ बाजू याच्या मागे येईल, शिवून घ्यायचं. हे शिवून झाल्यानंतर हे अस्तर असं मागच्या बाजूला करायचं, असं छान असं, आणि इथे टॉप स्टिच. आता इथे टॉप स्टिच करून झाल्यानंतर दुसरी बाजू अशी जोडायची, ही सरळ बाजू वर ही झिपची मागची बाजू ठेवली आणि ही डिझाईन बघून याच्या मागे ठेवायची. इथून इथे शिवून घ्यायचं. आता हे शिवून झाल्यानंतर हे फॅब्रिक आणि अस्तर एका बाजूला घ्यायचं असं, आणि इथे सुद्धा टॉप स्टिच करायचं. आता हे दोन्ही बाजूला असं अस्तर जोडून झाल्यानंतर रनर घ्यायचा, एका बाजूने रनर घालायचा. रनर घातल्यानंतर हे दोन्ही फॅब्रिक एकत्र ठेवायचे, अस्तर एकत्र, आणि ही झिपची साईड आहे ती अस्तरच्या बाजूला येईल हे असं ठेवायचं. इथून इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं, इथून इथेपर्यंत. इथे ही एक बाजू ओपन ठेवून ह्या तीनही बाजू शिवून घेतल्या. शिवून झाल्यानंतर हे कॉर्नर्स आहेत ते कसे कट करायचे, शिलाई कट होणार नाही हे सुद्धा बघायचं आहे. आणि हे झाल्यानंतर इथून बॅग सरळ बाजूला करायची, ही झिपर ओपन करायची आणि इथून बॅग बाहेर काढायची. आता ही सरळ केल्यानंतर ही बाजू ओपनच आहे. सगळ्यात आधी हे कॉर्नर्स आहेत ते नीट असे बाहेर काढून घ्यायचे हे असे. आणि हे काढून झाल्यानंतर ही बाजू ही अशी फोल्ड करायची, असा एक फोल्ड, असा आणि असा एक फोल्ड, हे असं पुढे फोल्ड करत करत शिवत जायचं आणि याच्यावर टॉप स्टिच करायचं. इथे तुम्ही बघू शकता छान असं टॉप स्टिच करून घेतलं. हे झाल्यानंतर हे अस्तर आतमध्ये घालायचं. ही सुंदरशी छोटीशी बॅग आणि राहिलेल्या छोट्या छोट्या पट्ट्यांपासून बनवलेली बॅग आपली शिवून झाली आहे आणि छोट्या कपड्याचा सुद्धा उपयोग होतो ह्या अशा छोट्या पर्स शिवल्यामुळे, आणि मोठ्या पट्ट्या घेऊन सुद्धा तुम्ही मोठ्या बॅग्स बनवू शकता.